शहरातील कटकटगेट परिसरात होत असलेल्या विकास कामं आणि या भागातील प्रलंबित रस्ते तसेच नाला येथील कामाची पाहणी मंगळवारी महानगरपालिकेचे आयुक्त जय श्रीकांत यांनी केली आहे आणि स्थानिक पदाधिकारी यांच्याकडून समस्या देखील जाणून घेतल्यात रोशन गेट ते कटकट गेट आजिम कॉलनी रवींद्रनगर रास्ता आणि टाइम्स कॉलनी युनुस कॉलनी यासह कटकट गेट परिसरातील रस्ते नाला आणि विविध समस्या जाणून घेण्यासाठी महानगरपालिकेचे आयुक्त जी श्रीकांत यांनी मंगळवारी सकाळी या भागाची पाहणी केली आणि स्थानिक पदाधिकारी तसेच ते वाचायचे का नागरिकांकडून समस्या जाणून घेतल्या यावेळी स्मार्ट सिटी कडून झालेल्या रस्त्याची पाहणी करून कटकट -कट गेट दरवाजा आणि बाजूला असलेल्या नाल्याची परिस्थिती त्यांनी पाहिली यासह रस्त्याची माहिती संबंधित अधिकाऱ्याकडून जाणून घेतली तर त्वरित विकास कामे करण्याचं आश्वासन त्यांनी स्थानिक नागरिकांना दिलं स्थानिक माजी नगरसेवक आजिम खान यांनी महानगरपालिका प्रशासक जी श्रीकांत यांना या परिसरातील तीन मोठे खुले मैदान दाखवले या ठिकाणी स्थानिक नागरिकांनी मुलांसाठी खेळण्याकरिता मैदान तयार करण्यात यावे अशी मागणी त्यांनी केली यासह युनुस कॉलनी टाइम्स कॉलनी अजिम कॉलनी या भागामध्ये आयुक्तांना सोबत घेऊन त्यांनी परिसर दाखवला